नमस्कार, माझं नाव नेत्रा प्रवीण चव्हाण. आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटातील सचिन खेडेकरजी यांचा डायलॉग. लाज वाटते मराठी म्हणून जन्माला यायची लाज वाटते. साला फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस. अरे आठके पार झेंडे लावले ते फाटू फक्त दांडके उरले. दांडके जे आमच्या धुंगणावर वापरले जातात. आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्यांना माशाजी बाजारात किंमत आहे, गांडूळ खात्याला मागणी आहे, पण मराठी माणसाला शशुआ किंमत नाही. छे छे, ती तुमची लायकी नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड, तुमची प्रॉपर मुंबई मध्ये राहायची लायकी नाही. चला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्याने मरतो. धसका पोराने राडा केल्याचा, धसका पोरगी पंजाबा बरोबर पळून गेल्याचा, धसका गावाकडची जमीन चुलत्याने गेल्याचा, धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, धसका भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा. मराठी पाऊल पडे फुडे. अरे हट. मराठी पाऊल पडे कुठे? मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे. माझ्या मागच्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी जन्माला आलो. खरंच लाज वाटते मराठी म्हणून जन्माला यायची लाज वाटते.